बोटाला सुई टोचली जिनं किती कळवळतो. सुरे तलवारी खसाखस भोकसतात. कसं वाटलं असेल, साधा चटका बसला माणूस किती घाबरतो, साले जिवंत जाळून मारत. कसं वाटलं असेल, साधा पदर डळला बाई किती शरम, साले नग्न दिंड काढतात रे. कसं वाटलं, साला राष्ट्रध्वज म्हणजे निव्वळ कापड, त्याचा अपमान झाला तर 300 रुपये दंड. मी सोन्ना गावच्या सोन्यासारख्या प्रत्यक्षातील हलत्या बोलत्या स्त्रीचं कापड सोडलं तर 50 रुपये दंड. असल्या ध्वजाचा अपमान मी ध्वज कोणाच्या गांडीत घालायचा आहे? नामदेवा, काय उद्ध्वस्त व्हायचं बाकी राहिलंय? आता तू पॅन्थर बनतोस. तू रात्री आलास, नाही आलास, उशिरा आलास, जिवंत आहेस की कोणी कापून फेकलं तुला? कसं कळणार? आज तरी घरी येणारस का? प्रायोगिक थिएटरात चाललेले आपापल्या अवस्थांचे तमाम तमाशे. आपण येतीच्या बकऱ्याप्रमाणे बळी जायचं गुच्छ, तरी सुद्धा आत्म्याचं उदत्तीकरण करायचं का? जीवाचं नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल जगावं. मी तसा जगणार नाही. वेळ 25 वर्ष निघून गेली. गेल्या 25 वर्षात आमची वेळ कधी आली? वेळ येत नसते, वेळ आणावी लागते. लेखणी आणि लेखणी ज्या हातात आहे त्याच्या जोरावर. जय भीम.